म्हणून ह्याला म्हणायचं की जो भूतकाळाचा नाही भविष्याचा विचार करतो. दुसरं माझी आणखीन त्याची तरुणाची व्याख्या मी अशी करीन की जो संकटाचं रूपांतर संधीमध्ये करतो मग ती व्यक्ती वयाने किती असो ती तरुण आहे. मी म्हणेन की ह्या लॉकडाऊनमुळे खूप गोष्टीचा एक ॲडव्हान्टेज मिळाला. म्हणजे असं की बरेच लोकांना त्यांच्यामधलं इनहरंट स्किल जे आहे ते शोधून काढण्यात मदत झाली. बरेचशी विद्यार्थी किंवा बरेचसे तरुण मी असे बघतो की ज्यांना चांगलं वाद्य वाजवता येतं पण दिवसभराच्या ह्याच्यामुळे त्यांनी कधी ते वाद्य वाजवत करेक्ट आज ते वाद्य वाजवतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्किल डेव्हलप केलेलं. री इंजिनिअरिंग म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्याला बनवायची आहे तर ती विकत घ्यायची ती पूर्णपणे उघडायची आणि ते सगळे कंपोनंट्स आपण बनवायचे करायचे त्याचे रिझल्ट बघायचे. 100% मी सांगतो तुम्हाला ह्या री इंजिनिअरिंगचा फायदा आपल्या देशातल्या युवकांना घेण्यासारखा आहे. मग अगदी छोट्या छोट्या उद्या मला हे म्हणत आहे की आपल्या देशामध्ये मोबाईल बनत नाही तर आपल्याला जर विचार करायचा म्हटलं इलेक्ट्रॉनिक जर गोष्टीचा विचार करायचा म्हटला तर अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असे आहेत की जे आपण इम्पोर्ट करतो. मला म्हणायचं असं की त्या गॅजेट्सना उघडून त्याचा जर अभ्यास केला तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये क्रांती आपण घडवून आणू शकतो. बरोबर. आणि ते काही खूप कठीण आहे अशातला भाग नाही. त्यांनी काय विवेक्षित ICs हे केले असतात त्यांचं प्रिंटेड सर्किट असतं त्या गोष्टी एकदा सर्किट्स कळले की त्या सर्किट्समध्ये इनोव्हेशन करण्याची सुद्धा आपल्यामध्ये हे आहे स्किल आहे. चायनाच्या गोष्टी हे झाल्या म्हणजे चायनाच्या वस्तू ज्यावेळेस आपण घेणं बंद करू तर ते मार्केट आपल्यासाठी अवेलेबल राहील. म्हणजे लघुउद्योजकांना आज जे ते 100 वस्तू बनवतात तर ते उद्या 1,00,000 वस्तू बनवायला लागतील तर ते स्वस्तात होतील. 2021 तुम्ही भारताचं पूर्ण चित्र बदललेलं दिसेल. हो म्हणजे मला खरंच खूप बरं वाटलं हे ऐकून. नाही अगदी 100%. त्याचं कारण असं आहे की जे सतत आत्मनिर्भर हा विषय आज घोटला लोकांवरती बिंबवला जातो लोकांना लक्षात द्यायला लागलाय की आत्मनिर्भरता काय. जो लॉकडाऊनचा पिरियड गेलेला आहे त्या पिरियडच्या मध्ये तो वजा जाता जे अवेलेबल टाइम आहे त्याच्यामध्ये फिजिकली विद्यार्थ्यांना जर शाळांमध्ये बोलवलं आणि अर्धे अर्धे विद्यार्थी कीपिंग द सेफ डिस्टन्स आणि मास्क लावून हे जर आणले आणि विद्यार्थ्यांची जशी प्रार्थना घेण्यापासून तर अगदी त्यांना शिकवण्यापर्यंत त्यांना ज्या कोविडचे जे काही नियम आहेत ते सगळे पाळून जर आपण केलं तर फक्त कसं होईल की 2 सत्रांमध्ये आपल्याला पिरियड्स घ्यावे लागतील पण ते अशक्य आहे असं मला वाटतं. बरोबर. 2021 ही वस्तुस्थिती निर्माण होईल आणि आपल्याला लक्षात येईल की आपण सुद्धा स्वस्तात आणि चांगल्या रीतीने प्रॉडक्ट तयार करू शकतो आणि त्याचा उपयोग एकदा ती वस्तुस्थिती निर्माण झाली की भारताची पूर्ण औद्योगिक एक वेगळ्या प्रकारची औद्योगिक क्रांती होईल आणि त्याचा शेवटी लाभ जो आहे तो तरुणांना होईल.